वाटतं की शरद पवार साहेब ते राहणार नाही राहणार ही काही याच्यात याचा संदर्भ कोण आहे? नुसते लोकमान्य टिळक पुरस्कार घ्यायला येत आहेत, त्यामुळं तिथे कोणी हजर राहायचं न हजर राहावं की न राहावं यामुळे त्या कार्यक्रमावर काय परिणाम होईल असं असणं कारण नाही. तिथे राह ते उपस्थित होणार आहे का, ते उपस्थित राहणार नाहीत का, याची आम्हाला काही चिंता नाही आहे. म्हणजे मला याचं एक आश्चर्य वाटतं की शरद पवार साहेब ते राहणार नाही राहणार ही काही याच्यात याचा संदर्भ कुठे येतो? आदरणीय प्रधानमंत्री ते विश्वनेता म्हणून आज सगळ्या जगाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आज ते लोकमान्य टिळक पुरस्कार घ्यायला येत आहेत, त्यामुळं तिथे कोणी हजर राहायचं न हजर राहावं की न राहावं यामुळे त्या कार्यक्रमावर काय परिणाम होईल असं असणं कारण नाही. कोणाच्या हजेरीने आणि गैरहजेरीनं त्या कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या येण्यानं ते येणार आहेत त्याच्यावर काय तो परिणाम होईल असं मानण्याचं कारण नाही आहे. मला वाटतं हा विनाकारण त्यांच्या उपस्थितीत ते उपस्थित होणार आहे का, ते उपस्थित राहणार नाहीत का, याची आम्हाला काही चिंता नाही आहे. नाही, मला वाटतं सगळ्या राज्यातल्या उत्पादकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. एखादी संघटना विरोध करते म्हणजे काय, ती शेतकऱ्यांची संघटना नाही आहे, ते काय सर्व शेतकरी त्या संघटनेचे सदस्य नाही आहेत. त्यांना माझी विनंती आहे की याच्यात प्रश्नात राजकारण करण्यात काही असे नाही, कारण शेवटी दर दुधाचे दर देणाऱ्या संस्था वेगळ्या आहेत, दूध संकलन करणं खाजगी संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, त्यांचे स्वतःचे बाकी व्यवस्थापन खर्चापासून दुधाच्या विक्रीपर्यंत च्या अडचणी आहेत. अनेक या धंद्यामध्ये अनेक खाजगी संस्था आलेल्या आहेत, त्यांची स्पर्धा आहे. तरी आपण हा 34 रुपये दर जो निश्चित करून दिलेला आहे हा त्याच्या तो मात्र किमान शेतकऱ्याला दिलाच पाहिजे, खाजगी असो किंवा सहकारी असो. आमच्या विभागाचे जे आता सचिव आहेत माननीय तुकाराम मुंडे साहेबांना आता या बाबतीमध्ये सगळ्या संस्थांवर खाजगी आणि सहकारी किमान शेतकऱ्याच्या हातात 34 रुपये पडले पाहिजे अशा प्रकारचं अंकुश या संस्था अशा प्रकारची कार्यवाही होते झाली पाहिजे. नसेल तर मग आवश्यक ती काय कारवाई करायची करा. खाद्य कंपन्यांनाही त्यांच्या पशुखाद्याचे दर 25% कमी करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. शेवटी सरकारला बघायची भूमिका घेऊन चालणार नाही. झालेला निर्णय याचं स्वागत संपूर्ण राज्यभर झालेलं आहे. प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे ते आम्ही करतो आहे.